तर विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य भरती गट क चा आज आपण पूर्णपणे सिलेबस बघणार आहोत। परीक्षेचे स्वरूप, तुम्हाला परीक्षेमध्ये किती प्रश्न विचारले जाणार आहेत, कोणत्या विषयाला किती मार्क्स आहेत, कोणत्या विषयाचे किती प्रश्न विचारले जाणार आहेत, ते सर्व काही आपण बघणार आहोत। त्यानंतर मराठीमध्ये तुम्हाला कोणत्या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे, त्यानंतर इंग्रजीमध्ये, सामान्य ज्ञान मध्ये, बौद्धिक मध्ये, त्यानंतर सब्जेक्ट रिलेटेड तुम्हाला कशाचा स्टडी करायचा आहे, ते सर्व काही आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय देशमुख, स्वागत आहे तुमचं आपल्या ए क्लास एज्युकेशन चॅनल मध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर अजून आपल्या ए क्लास एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सर्वांनी अगोदर आपल्या ए क्लास एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्याजवळील बेलचं बटन प्रेस करा, कारण मी आरोग्य भरती विषय जे नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करत आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवेल। या अगोदर मी गट ड चा सिलेबस रिलेटेड व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्हाला कोणती बुक रेफर करायची आहे, कोणत्या विषयाचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे, ते पण सर्व मी तुम्हाला सांगितलेलं आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आपले लाईव्ह क्लासेस जॉईन करायचे असेल आरोग्य भरतीचे गट ड आणि गट क चे, तर तुम्ही ह्या नंबरवरती कॉल करायचा आहे 9112400894। त्यानंतर तुम्हाला जर मेसेज करायचा असेल व्हॉट्सअपला तर 8669391631 ह्या नंबरवरती तुम्हाला मेसेज करायचा आहे। फीस खूप कमी आहे, फक्त पूर्ण कोर्स ही फीस 1500 रुपये आहे, त्यामुळे त्यामध्ये तुमचे सर्व लाईव्ह लेक्चर्स घेतले जातील, तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील, तुमची टेस्ट पण तिथे घेतली जाईल। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण स्टार्ट करूयात। आता आपण परीक्षेचे स्वरूप बघणार आहोत, बरोबर आहे। परीक्षेचे स्वरूप कसे असणार आहेत, एमसीक्यू टाइप तुम्हाला सर्वांना माहितच असेल, त्यामध्ये तुम्हाला 100 प्रश्न हे विचारले जाणार आहेत आणि तुमचा पेपर हा 200 मार्क्सचा असणार आहे। म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला किती मार्क असणार आहे, बरं, प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क्स असणार आहे। त्यामध्ये पहिला विषय मराठी, त्याला 30 मार्क्स असणार आहेत, म्हणजे मराठीमध्ये तुमचे 15 क्वेश्चन हे असणार आहेत, बरोबर आहे। त्यानंतर इंग्रजी, इंग्रजीमध्ये पण 15 क्वेश्चन असणार आहे, 30 मार्क्सला इंग्रजी सब्जेक्ट असणार आहे तुमचा। त्यानंतर सामान्य ज्ञान मध्ये पण 30 मार्क्सला तुमचं सामान्य ज्ञान असणार आहे, त्यामध्ये पण 15 क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार आहे। त्यानंतर बौद्धिक चाचणीचे पण 15 क्वेश्चन विचारले जाणार आहे, 30 मार्क्स तुम्हाला बौद्धिक चाचणीमध्ये पण मिळू शकतात। तर विद्यार्थी मित्रांनो, टोटल मार्क्स हे झाले तुमचे 120 मार्क्स झाले। त्यानंतर तुमचे टोटल क्वेश्चन किती झाले, 60, 15 मराठीचे, 15 इंग्रजीचे, 15 सामान्य ज्ञान आणि 15 बौद्धिक, असे तुमचे टोटल 15 चौक 60 क्वेश्चन झालेले आहेत। 60 क्वेश्चनला 120 मार्क्स आहेत, म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क्स आहेत। तर आपले उरले इथे किती मार्क्स, 80 मार्क्स। तर हे 80 मार्क्स तुमचे कशाचे आहेत, तर हे 80 मार्क्स सब्जेक्ट रिलेटेड हे तुमचे 80 मार्क्स तुम्हाला विचारले जाणार आहेत। तर तुमचे सब्जेक्ट कोणते असू शकतात, एनाटॉमी, फिजिओलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, त्यानंतर फार्मसी, मायक्रोबायोलॉजी, या रिलेटेड तुमचे जे सब्जेक्ट आहेत त्यावरतीच तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार आहेत। तुम्ही मेडिकल फील्डचे स्टुडंट असाल तर मेडिकल फील्डच्या स्टुडंटला हे सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज तर असतंच, सिम्पल आहे, तुम्ही जे शिकताच तर तुम्हाला त्या रिलेटेड नॉलेज असतंच, त्यामुळे तुम्हाला काहीही प्रॉब्लेम तिथे येणार नाही। तर तुम्हाला अडचण या सब्जेक्ट मध्ये थोडी येऊ शकते, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी, तर या 4 सब्जेक्ट मध्ये तुम्हाला थोडीशी अडचण येऊ शकते, यावरती तुमचं मेरिट डिपेंड आहे। 120 मार्क्स येथे इम्पॉर्टंट आहे तुम्हाला। तर तुम्ही त्यासाठी काय करायचं आहे, तुम्ही त्यासाठी कोणते बुक युज करायचे आहे, यातील कोणते कोणते टॉपिकचा अभ्यास करायचा आहे, तसंच तुम्ही जर आपले लाईव्ह क्लासेस जर जॉईन केले तर तुम्हाला बुकची पण गरज येणार नाहीये, सर्व काही तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे, नोट्स असेल, एमसीक्यू असेल, पूर्ण लाईव्ह क्लासेस तुमचे घेतले जाणार आहे, लाईव्ह इंटरॅक्शन तुम्हाला माझ्यासोबत करता येणार आहे, तुमचे जे क्वेश्चन असेल ते लाईव्ह विचारता येणार आहे तुम्हाला। तुम्ही या नंबरवरती मेसेज करायचा आहे, तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं जाईल। आपली फीस फक्त 1500 रुपये आहे, पूर्ण तुमची एक्झाम होईपर्यंत फक्त फीस एका स्टुडंटचे 1500 रुपये आहे, जेणेकरून खेडेगावातले जे स्टुडंट असेल, ज्या स्टुडंटला जास्त फीस भरून क्लासेस लावणं पॉसिबल नाही, तर त्यांच्यासाठी आपल्या ए क्लास एज्युकेशनने खूप कमी फी ठेवली आहे। 1500 रुपये फीस मध्ये तुम्हाला पूर्ण कोर्स हा दिला जाणार आहे, लाईव्ह लेक्चर्स हे तुमचे घेतले जाणार आहेत, बॅचेस स्टार्ट झालेले आहेत, तुम्ही लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि जॉईन व्हायचं आहे। रजिस्ट्रेशन करण्यासाठी या नंबरला मेसेज करायचा आहे किंवा या नंबरवरती कॉल करायचा आहे। तर आता आपण बघूयात मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणीमध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे, एक ना एक टॉपिक आपण बघणार आहोत।
तर विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट टॉपिक बघणार आहोत मराठी। मराठी मध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या टॉपिकचा अभ्यास हा करायचा आहे मराठी सब्जेक्ट मध्ये, त्यानंतर तुम्हाला कोणतं बुक यूज करायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। तर फर्स्ट टॉपिक मराठी व्याकरणामध्ये ए वाक्यप्रचार, शब्दांचा अर्थ, प्रयोग, समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द। त्यानंतर बी, बी मध्ये काय तुम्हाला अभ्यास करायचा आहे, उपमा, अलंकार, म्हणी व वाक्यप्रचार याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे। त्यानंतर सर्व सामान्य शब्द संग्रह, त्यानंतर प्रसिद्ध पुस्तके व लेखक यांचा तुम्हाला स्टडी करायचा आहे। त्यानंतर डी, योग्य जोड्या लावा। तर हा आपला पहिला सब्जेक्ट झाला मराठी सब्जेक्ट। त्यानंतर आपल्याला दुसरा सब्जेक्ट इंग्लिश, इंग्लिश मध्ये सुरुवातीला इंग्लिश ग्रामर मध्ये सिनोनिम्स, त्यानंतर अँटोनिम्स, त्यानंतर स्पेलिंग, त्यानंतर पंक्चुएशन, त्यानंतर टेन्स चा अभ्यास आपल्याला करायचा आहे। त्याच्यानंतर त्यातील पार्ट बी ऑकॅब्युलरी, ऑकॅब्युलरी मध्ये तुम्हाला फिलिंग द ब्लँक्स, ऑकॅब्युलरी मध्ये तुम्हाला फिलिंग द ब्लँक्स, त्यानंतर सिंपल सेंटेन्स स्ट्रक्चरचा तुम्हाला तिथे स्टडी करायचा आहे। तर इंग्रजीमध्ये तुम्हाला इतक्या टॉपिकचा स्टडी हा करायचा आहे। त्यानंतर थर्ड टॉपिक आपण बघणार आहोत, थर्ड टॉपिक जीके सामान्य ज्ञान मध्ये तुम्हाला कशा कशाचा अभ्यास करायचा आहे, करंट अफेअर, करंट अफेअर इंडिया आणि महाराष्ट्र, भारताच्या आणि महाराष्ट्राच्या ज्या चालू घडामोडी आहेत त्याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे। त्यानंतर इंडियन हिस्ट्री व सिव्हिक्स म्हणजे भारताचा इतिहास आणि नागरिक शास्त्र याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे। त्यानंतर इंडियन ज्योग्राफी, भारताच्या भूगोलचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे। त्यानंतर इंडियन कॉन्स्टिट्यूशन, भारतीय संविधानाचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे। त्यानंतर जनरल सायन्सचा अभ्यास करायचा आहे। त्यानंतर इंडियन स्पोर्ट आणि कल्चर म्हणजे भारतीय खेळ आणि भारतीय संस्कृतीचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे। तर खूप इम्पॉर्टंट आहेत जीकेचे टॉपिक, जीकेचा अभ्यास तुम्हाला खूप सारा करायला लागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर तुम्हाला पुढे अजून कशाचा अभ्यास करायचा आहे, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट RTI 2005 आणि MPS महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ऍक्ट 2015 चा स्टडी तुम्हाला करायचा आहे। त्यानंतर इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी बेसिक रिलेटेड नॉलेजचा स्टडी पण तुम्हाला करायचा आहे। तर हे तीन सब्जेक्ट झाले, तर तीन सब्जेक्टचे सर्व टॉपिक तुम्हाला इथे दिसत असतील, सर्व टॉपिक मी तुम्हाला इथे दाखवलेले आहेत व्यवस्थित प्रकारे। त्यानंतर आपला चौथा सब्जेक्ट आहे लॉजिकल एबिलिटी, बौद्धिक चाचणी, तर ते खूप महत्वाचं आहे। त्यामध्ये सुरुवातीला एप्टिट्यूड टेस्ट, एप्टिट्यूड टेस्ट मध्ये तुम्हाला सुरुवातीला तुमचं अंकगणित विचारला जाईल, अंकगणितानंतर बुद्धिमत्ताचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील। एप्टिट्यूड टेस्ट ही खूप महत्वाची आहे। बेसिक अर्थमॅटिक नॉलेज तुम्हाला इम्पॉर्टंट आहे एक्झामसाठी। त्यानंतर थर्ड टॉपिक यातला जनरल सायन्स, त्यामध्ये फिजिक्सचा स्टडी करणं इम्पॉर्टंट आहे, केमिस्ट्री बायोलॉजीचा स्टडी त्यामध्ये करणं इम्पॉर्टंट आहे। त्यानंतर मॅथमॅटिक्स, मॅथमॅटिक्सचा स्टडी तुम्हाला करणं इम्पॉर्टंट आहे। त्यानंतर न्यूमरिकल अल्जेब्रा, त्यानंतर जिओमॅट्रिक स्टॅटिस्टिक्स याचा अभ्यास तुम्हाला करणं इम्पॉर्टंट आहे लॉजिकल एबिलिटी मध्ये, बौद्धिक चाचणी मध्ये। तर इतके चार सब्जेक्ट तुम्हाला अभ्यास करायचा आहे। त्यानंतर तुमच्या फील्ड रिलेटेड जे सब्जेक्ट आहेत तर त्यावरती 40 क्वेश्चन विचारले जातात, 80 मार्क्सला ते क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात, तर त्याचा स्टडी तुमच्या फील्ड रिलेटेड तुम्हाला करायचा आहे। तर इतक्या सर्व सब्जेक्टचा स्टडी तुम्हाला करायचा आहे, या चार सब्जेक्टचा स्टडी जर तुम्ही केला, मराठी व्याकरण, त्यानंतर इंग्रजी व्याकरण, त्यानंतर बौद्धिक तुमची जी चाचणी असेल त्याचा तुम्हाला स्टडी करायचा आहे, जीकेचा स्टडी करायचा आहे, सामान्य ज्ञानचा, तर इतका स्टडी केल्यानंतर तुमचे 120 मार्क्स हे फिक्स होणार आहे। तर 80 मार्क्स तुमच्या फील्ड रिलेटेड आहेत, तर काही पोस्टला फक्त 120 मार्क्स आहेत, गट डीला फक्त तुम्हाला 100 मार्क्स आहेत, 50 क्वेश्चन आहेत, तर त्याला तुमच्या फील्ड रिलेटेड काहीही अभ्यास करण्याची गरज नाही। मी जे मागील व्हिडिओमध्ये जे टॉपिक सांगितले होते तितकेच टॉपिक तुम्हाला करायचे आहेत, आणि गट सी चा जो सिलेबस आहे तो मी सांगितलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे हा सर्व सिलेबस आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती पण घेऊन येणार आहेत, मराठी व्याकरण असेल, इंग्रजी व्याकरण असेल, त्यानंतर तुमचं मॅथ असेल, अंकगणित बुद्धिमत्ता, त्यानंतर जीकेचे सर्व क्वेश्चन्स वगैरे आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती फ्रीमध्ये घेऊन येणार आहेत। तर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या ए क्लास एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, त्याच्या बेलचं बटन सर्वांनी प्रेस करायचं आहे, कारण मी नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुमची आता आरोग्य भरती ही लवकरच येणारच आहे, त्यासाठी तुम्हाला अभ्यासाला लागायचं आहे, अभ्यासाची तयारी करायची आहे। तर तुम्हाला
अभ्यास आपल्या युट्यूब चॅनल वरन करता येणार आहे. सर्व व्हिडिओ तुम्हाला भेटणार आहे, तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. तर व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करू शकता, व्हॉट्सअप नंबर तुम्हाला मी मगाशी सांगितलेलाच आहे, त्या व्हॉट्सअपला मेसेज करून व्हॉट्सअप ग्रुपला मी तुम्हाला जॉईन करेल. तुम्हाला माझे लाईव्ह लेक्चर्स पण करता येईल आणि युट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, त्याच्यावरती येणारे सर्व लेक्चर तुम्ही केले तरी तुमच्यासाठी सफिशियंट आहे, त्यातून तुम्ही तुमचा स्टडी करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, खूप सारे विद्यार्थी कन्फ्युजन मध्ये आहेत, गट ए च्या जागा निघाली आहे, गट क च्या गट ड च्या जागा निघाली आहे, त्यासाठी सिलेबस कोणता, फॉर्म कसे भरायचे, तर खूप सारे विद्यार्थी कन्फ्युजन मध्ये आहेत. तर मी प्रत्येक कोचचा फॉर्म कसा भरायचा तर ते आपल्या चॅनलवरती टाकत आहे. शिवाय मोबाईलने कसा तुम्ही एक्झाम फॉर्म भरू शकता ते पण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड करत आहे, तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचे फॉर्म भरू शकता. गट क चा, गट अ चा आणि गट ड चा फॉर्म तुम्ही भरू शकता, तर तुमचं कन्फ्युजन दूर होणार आहे. तसंच तुम्हाला या सिलेबस बद्दल पण काही कन्फ्युजन असेल तर काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. तर आपण क्वेश्चन पेपर प्रिव्हियस इयरच्या सॉल्व्ह करणार आहोत, त्यातील कोणते क्वेश्चन विचारले गेले, कोणते क्वेश्चन विचारले जाणार आहेत, तर हे पण तुम्हाला त्यातून समजेलच. एक मागच्या क्वेश्चन पेपरचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला पुढे समजतच असतं की आपल्याला पुढे नेमके कशा प्रकारे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. थोडेसे ऍडव्हान्स लेवलचे क्वेश्चन फक्त त्यामध्ये विचारले जाऊ शकतात त्याच टाईपचे. तर त्या सर्व क्वेश्चन पेपर आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती फ्रीमध्ये सॉल्व्ह करून घेणार आहोत, त्यानंतर सर्व सिलेबस मी तुम्हाला देणारच आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, खूप सारे विद्यार्थी कन्फ्युजन मध्ये आहे, तुमचे मित्र असेल, कोणी रिलेटिव्ह असेल, तर त्यांना व्हिडिओ शेअर करायचा आहे, त्यांना पण आपल्या व्हिडिओ मधनं फायदा होईल, त्यांचं पण कन्फ्युजन दूर होईल, त्यांचे प्रॉब्लेम त्यातून दूर होईल. तुम्हाला जर माझी इन्फॉर्मेशन आवडत असेल, तुम्हाला जर माहिती भेटत असेल, तर सर्वांनी आपल्या ए क्लास एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, त्याच्यावरील बेलचं बटन सर्वांनी प्रेस करायचं आहे. कारण आरोग्य भरतीविषयी जी काही नवीन इन्फॉर्मेशन येणार आहे, त्यानंतर तलाठी भरती असेल, त्यानंतर पोलीस भरती असेल, इतर सरळ सेवा भरतीबद्दल जी काही नवीन इन्फॉर्मेशन येणार आहे ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे आणि पोहोचवत आहे. ती इन्फॉर्मेशन तुम्हाला वेळोवेळी बघता येईल, त्यासाठी सर्वांनी आपल्या ए क्लास एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, त्याच्यावरील बेलचं बटन सर्वांनी नक्की प्रेस करायचं. तर आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.